आज काय ना, दुसऱ्याची बरोबरी करता करता समाधानच राहिलं नाही. दुसऱ्याची बरोबरी त्यांनी सोरी घातली म्हणून आपण काय दोरी घालून घ्यायची, अशी घ्यायची आपण. काय झालं, शेजारच्या एका माणसाने ना 50 इंची LCD आणला, 50 इंची 30-35 हजाराचा. शेजारच्यानी LCD आणला, शेजारची बाई त्या माणसाला भाकरच खाऊ देईना, जेवायला बसलं की तिचं टुमणं. शेजारच्यानी 55 इंची लावा आपला ब्लॅक अँड व्हाईट. काय आता लोक लोकांची कधी बरोबरी करता, पिंटू लाव आपला ब्लॅक अँड व्हाईट. जेवायला बसलं की तिनं तेच म्हणायचं. शेजारच्यांनी कलर आणलाय, LED आणलाय. आपल्या जीवनात कधी प्रगती व्हायची, आपला आहे तोच आहे अजून. जग गेले चंद्रावर आणि आपण अजून उंदरावर. लाव रे पोरा, लाव आपला ब्लॅक अँड व्हाईटच बरा आहे, तोच पाहू आपण. त्या रोजच्या खटखटीला तो कंटाळला आणि एक दिवस इला न सांगता त्यांनी सुद्धा 50 इंची भारीतल्या कंपनीचा LED घेऊन आला तो 65 हजाराचा. बरं आणला दादा, गपचूप असाव का नाही. ही पेड्याचा बॉक्स घेऊन तिच्या घरी तिला पेडा देऊ लागली. ती म्हणे का ग तारामती, म्हणे बोल बारामती, पेडा कशाचा आहे. म्हणे काही नाही, तुम्ही LED आणला, आम्ही LED आणला. तुमचा 55 इंची, आमचा 55 इंची. पण तुमचा MI चा आहे ना, आमचा सॅमसंगचा आहे. कोणता भारी असतो सांगा बरं, सॅमसंग बरोबर आहे ना. हा म्हणजे बरोबर बोलली मी. तुमचा MI चा, आमचा सॅमसंगचा. तुमचा 30-35 हजाराचा आणि आमचा 60 हजाराचा. आता तिला फार बरं वाटलं असेल का. तिनं तिकडचीच कडून घेतलेला पेडा टीपॉयवर ठेवला. ती गेली किचनमध्ये, फ्रीजमधून बॉक्स काढला. आता तिकडची हिला पेडा देऊ लागली. ही म्हणे पेडा कशाचा. ती म्हणे कालच 65 लाखाचा फ्लॅट बुक केलाय. दुसऱ्याची बरोबरी करत राहताल आयुष्यभर सुखी होणार नाही. अँटीना कशासाठी असायचा, या मुद्द्यावर पुन्हा. अँटीना कशासाठी, नेटवर्क. आता त्रिभुवनात फिरायचं, रेंज गेली नाही पाहिजे ना नारदांची. म्हणून अँटीन्यासारखी शेंडी टाईट. नारदांचं आगमन झालं आणि 5 वर्षाच्या बालकाला म्हणू लागले, हे बाळा अरे वनात कुठे फिरतोस तू, हिंस्र श्वापद आहे. म्हणे मी ना देवाच्या प्राप्तीसाठी झालं. हसू आलं नारदांना, गोट्या खेळायचं वय आहे तुझं अजून, अजून तुझ्या ओठावरचं दुधही वाढलं नाही आणि तपश्चर्याच्या गोष्टी करतोस. बाबा तपश्चर्या करणं हे काय गोटे खेळणे इतपत सोपं नाही, त्यासाठी जीवाचं रान करावं लागतं, आयुष्य समर्पित करावं लागतं, रात्रंदिवस टाहू फोडावं लागतो त्याच्या नावाचा. म्हणजे वनात हिंसर शॉपत आहे, ते तर सुपारी खाल्ल्यासारखेच खाऊन घेतील तुला. चल माघारी हो, त्यावी ध्रुवाचे निष्ठा किती दृढ आहे माई बाप. निश्चयाचे वळ तू का म्हणे तिची फळ. लहरो से डर के नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. निश्चय दृढ पाहिजे तुम्हाला. म्हणे का हो तुम्ही नारद महर्षी का. म्हणे कसं ओळखलं, तुमच्या शेंडीवरून ओळखलं. कसं ओळखलं, एका मिनिटात ओळखलं शेंडीवरून. माझ्या आईने सांगितलं होतं, ज्यांची शेंडी ताट आहे, ज्यांच्या गळ्यात ब्रह्मविना, ज्यांच्या हातात चिपडे आहेत, ते नारद महर्षी आहेत. आणि ऐक ध्रुवा, ज्यांना ज्यांना नारदांची भेट झाली त्याला परमात्मा प्राप्ती निश्चितच झाली. नारद महर्षी मी गेलोही असतो गड्या, पण माझ्या आईचे मला शब्द आठवतात. ज्या आरती तुमची भेट झाली मला, परमात्मा प्राप्ती आता माझ्यापासून दूर नाही. अरे बाबा, पण आधी गुरु करावा लागतो, गुरुमंत्र घ्यावा लागतो, त्याचं पुनश्चरण करावं लागतं आणि मग तपश्चर्या सिद्धी जाते, परमात्मा प्रसन्न होतो. ध्रुव म्हणे नारद महर्षी, कशाला नको ती भानगड लावून देतात माझ्या मागे. घरी जायला, गुरु शोधायला, गुरुमंत्र घ्यायला 5-6 महिने तर कसे निघून जातील. एक काम करा ना, तुम्हीच माझे गुरु आहे ना, मी तुमच्या चरणी नतमस्तक होतो. तुम्ही माझ्या मस्तकावर वरद हस्त ठेवा, माझ्या कानात गुरुमंत्र द्या. नारदाचं अंतःकरण भरून आलं, त्याची निष्ठा पाहिली, निश्चय पाहिला, अंतःकरण भरून आलं. गळगळ 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 अश्रुधारा वाहू लागल्या. काय बालं की काय निष्ठा यायची. हृदयाशी लावलं, नतमस्तक झाला ध्रुव. नारदांच्या चरणी वरदस्त ठेवला मस्तकावरती आणि कानामध्ये मंत्र दिला, नमो भगवते तुभ्यम वासुदेवाय धीमहि देवदत्त मीमावीना स्वर ब्रह्म विभूषिता. आणि त्या गुरुमंत्राचं पुनश्चरण करत करत नारद महर्षी निघाले वनात
तपश्चर्या करण्यासाठी. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. वासुदेवाय मेरो नंद नंदनाय. वासुदेवाय मेरो नंद नंदनाय. वासुदेवाय मेरो नंद नंदनाय. वासुदेव जी बाई म्हणणार ना गीतीला तिच्या शेजारणीची शपथ. वासुदेवाय मेरो कृष्णचंद्राय. वा तुम्ही माझे काही वही काही वही सर्वांनी म्हणायचं. वासुदेवाय नमो गोपी वल्लभाय. वा वासुदेवाय नमो रामचंद्राय. श्री राधे. ओम नमो भगवते वासुदेवाय. वा ओम नमो भगवते वासुदेवाय. क्या बात है. श्री राधे. जय हो. हरि बोल. वासुदेवाय मेरो नंद नंदनाय. वासुदेवाय मेरो गोपी वल्लभाय. वासुदेवाय मेरो गोपी वल्लभाय. वासुदेवाय मेरो नंद नंदनाय. वासुदेवाय मेरो नंद नंदनाय. ओम नमो भगवते वासुदेव. श्री राधे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री राधे. जय हो. वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. वासुदेव भगवान की जय. राधा रानी सरकार की. महासिद्ध भगवान की जय.